श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्रोते हो, गरुड़ पुराण अध्याय क्रमांक 16 भाग 1। या अध्यायामध्ये गरुड भगवानांना विचारतो की हे भगवंता, हे दयानिधी, अज्ञानामुळे हा प्रपंच प्राप्त होतो आणि या प्रपंचामध्ये नाना प्रकारची सुखदुःखे हा जीव भोगतो, हे सर्व मी ऐकले। आता मोक्षाचे साधन काय व कसे करावे हे माझ्या ऐकण्याची इच्छा आहे। हे भगवंता, सर्व दुःखाने भरलेल्या या घोर व असार संसारामध्ये नाना प्रकारच्या देहांमध्ये नाना प्रकारचे जीव आहेत आणि ते उत्पन्न होतात व मरतात, त्यांची गणनासुद्धा होत नाही। ते सर्व जीव नेहमी दुःखाने पीडित असतात, त्यांना मनाप्रमाणे सुख कधीही मिळत नाही। म्हणून हे मोक्ष देणाऱ्या भगवंता, त्या जीवांच्या दुःखाचे कारण काय आहे आणि त्या दुःखातून त्यांची सुटका कोणत्या उपायाने होईल, त्यांना सर्वश्रेष्ठ भगवद्धाम म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त होईल हे मला ऐकण्याची इच्छा आहे। त्यावर भगवान सांगतात की तू जे विचारतोस ते मी तुला सर्व सांगेल, तू ते ऐकले जरी तरी सुद्धा मनुष्य या संसार सागरातून पार होतो। परम स्वरूपी कल्याण स्वरूप शिव हा एकच परमात्मा आहे, तो निष्पाप आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वकर्ता आहे, सर्वांचा ईश असून निर्मल आहे, अद्वितीय आहे, तो स्वयं प्रकाशमान आहे। त्याला आदी नाही, त्याला अंत नाही, त्याच्यामध्ये कोणताही विकार नाही। तो सर्व सांसारिक वस्तूंपेक्षा श्रेष्ठ आहे, तो निर्गुण आहे, तो सच्चित आनंद आहे आणि त्याचेच आपण सर्वजण अंश आहोत। जसे अग्नीचे कण अग्नीपासून वेगळे होतात, तसे हे जीव अविद्येमुळे म्हणजेच मोहामुळे देहामध्ये येऊन पडतात आणि परमात्म्यापासून वेगळे होतात। सुख दुःख यांना देणाऱ्या पाप पुण्य कर्माने ते बांधलेले असतात आणि आपल्या कर्मानुसार त्यांना जाती देह आणि आयुर्मान हे प्राप्त होत असते। भगवान सांगतात की हे गरुडा, ते जीव जन्म घेतात आणि तो जन्म संपल्यावर पुन्हा दुसरा जन्म घेतात। अशा रीतीने ते जीव सूक्ष्मलिंग शरीर धारण करत असतात। हा जन्म मरणाचा क्रम मोक्षापर्यंत चालू असतो। जोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत जन्माला येणे आणि ते आयुष्य संपवून पुन्हा मृत्यूला प्राप्त होणे, हा जन्म मृत्यूचा क्रम अखंडित चालू असतो। यामध्ये सुद्धा पहिल्यांदा स्थावर जन्म मिळतो। स्थावर म्हणजे ज्यांना जागचे हलता येत नाही, असे सजीव कोण, वृक्ष, झाडे, लता, वेली यांच्यामध्ये पहिला जन्म येतो। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची किडे, पक्षी, पशु, त्यानंतर मनुष्य, त्यामध्येही धार्मिक मनुष्य, त्यामध्येही संतांच्या संगतीत राहणारा मनुष्य, अशा प्रकारे अंतर्मोक्ष हा क्रम चालूच असतो। चार प्रकारची शरीरे ही धारण करावीच लागतात आणि क्रमाक्रमाने त्या प्रत्येक शरीरातून मुक्त झाल्यानंतर पुण्य मिळाले, पुण्याचे फळ असेल तर त्या पुण्याच्या बळावर मनुष्य जन्म हा प्राप्त होतो। पहा, मनुष्य जन्म हा किती महत्त्वाचा आहे, किती दुर्लभ आहे, लक्षात घ्या श्रोते हो। अनेक जन्मांचे पुण्य ज्यावेळेस एकत्रित होते त्यावेळेस मनुष्य जन्म प्राप्त होतो। आणि काय या जन्माला मनुष्य जन्माचे एवढे महत्त्व आहे, का पुण्यच पाहिजे, त्याचे कारण असे
की मनुष्य जन्म हीच एक संधी आहे, परमात्म्याने दिलेली संधी, की ज्या जन्मामध्ये आपण परमात्म्याला जाणू शकतो आणि मिळवू शकतो, अंतिम ध्येय मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, तो केवळ आपण या मनुष्य जन्मामध्येच. 84 लाख प्रकारच्या अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि या 84 लाख देह धारण करूनच मनुष्य जन्म घेतल्याशिवाय तत्वज्ञान मिळत नाही. तत्वाचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान हे केवळ मनुष्य जन्मामध्येच मिळते. हजारो जरी जन्म घेतले आणि कोट्यवधी जन्म घेतले तरीसुद्धा पुण्य संचय असल्याशिवाय मनुष्य जन्म मिळतच नाही. मोक्षाला जाण्याकरता मनुष्य जन्म ही एक पायरी आहे आणि असा हा मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. असा मनुष्य जन्म मिळाला असूनही जो आपला आत्मउद्धार करून घेत नाही तो एक प्रकारचा पापीच आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर आपला उत्तम ज्ञानेंद्रिये, उत्तम कर्मेंद्रिये असूनही जो आपले स्वतःचे हित कशात आहे हे जाणत नाही तो ब्रह्महत्याराच आहे. देहाशिवाय कोणताही पुरुषार्थ साध्य होत नाही. 4 प्रकारचे पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही 4ही पुरुषार्थ साध्य करून घेण्यासाठी माणसाकडे देह, शरीर असले पाहिजे. शरीराचे खूप महत्त्व सांगितले गेलेले आहे. देह विनाशी आहे. आपण आपले ध्येयामध्ये असणाऱ्या आत्म्याचा उद्धार करून घेणे, हे आपण आत्मा म्हणजे आपण स्वतः आहोत. देह म्हणजे आपली एक भाड्याची खोली आहे जिथे आपण काही वर्षांसाठीच राहतो. हे सर्व जरी असले तरीसुद्धा देहाचे महत्त्व कमी होत नाही. जसे नारळाच्या आतले जे गर असतो, खोबरं असते किंवा आतले पाणी असेल ते आपण खातो पितो, वरची जी कवटी आहे ती फेकून देतो, मग प्रश्न असा आहे की ते वरच्या नारळाच्या कवटीचा काहीच उपयोग नाही का, काहीच महत्त्व नाही का? तर असं नाही. नारळाच्या कवटीचेही महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीराचे देखील महत्त्व आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की शरीरम आद्यम करुथर्म साधनम. मनुष्याला सर्व प्रकारचे भोग भोगण्यासाठी, सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी शरीर हे पहिले साधन आहे. शरीराशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकत नाही. लक्षात घ्या श्रोते हो, म्हणून ज्याला मोक्ष मिळवून घ्यायचा आहे त्याने पहिल्यांदा आपल्या शरीराचे रक्षण केले पाहिजे. मागच्या अध्यायामध्ये आपण पारमार्थिक देहाचे स्वरूप पाहिले. हे सर्व जे अनंत असे ब्रह्मांड आहे, हे संपूर्ण ब्रह्मांड केवळ आपल्या शरीरामध्येच आहे. सप्त पाताळ, सप्त भुवन, 7 चक्र, 9 ग्रह, सप्त पर्वत, सप्त सागर, हे सर्व आपल्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून शरीराच्या द्वारेच आपल्याला मोक्ष मिळवून घ्यायचा असतो. शरीराच्या द्वारेच आपल्याला संसार करायचा असतो. शरीराच्या द्वारेच आपल्याला साधना करायची असतात. शरीराच्या द्वारेच आपल्याला उपभोग भोगायचे असतात. त्यामुळे शरीर हे अतिशय महत्त्वाचे आहे. पुन्हा संपत्ती, पुन्हा गाव, पुन्हा शेत पुन्हा मिळेल, मात्र शरीर जर एकदा संपले तर ते पुन्हा मिळत नाही. त्यामुळे विद्वानांनी शरीर रक्षणाचे उपाय केले पाहिजेत. आपल्याकडे आपण शरीराला उत्तम आरोग्य मिळावे, माणसाने निरोगी राहावे यासाठी आयुर्वेद आहे. या आयुर्वेद ग्रंथामध्ये योग साधना असेल, आहार शास्त्र असेल किंवा आपण औषधोपचार असतील, नैसर्गिक औषधोपचार, या सर्वांचे वर्णन करणारा आयुर्वेद ग्रंथ आपल्याकडे आहे. त्याचा वापर आपण आपल्या जीवनात केला पाहिजे. माणसाने स्वतःला जास्तीत जास्त नैसर्गिक ठेवले पाहिजे, निसर्गाशी जोडून ठेवले पाहिजे. आपण जर आपल्या पूर्वजांची दिनचर्या पाहिली
तर सकाळी उठण्यापासून पहाटे उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा जास्तीत जास्त संबंध हा निसर्गाशी यायचा, मातीशी यायचा. लक्षात घ्या श्रोते हो, त्यामुळेच त्यावेळेसची हवा असेल, पाणी असेल, अन्न असेल, सगळं काही शुद्ध होते, पवित्र होते. त्यामुळे त्या काळामध्ये माणसाला आरोग्य चांगले होते, त्याचे आयुर्मानही जास्त होते. त्यामुळे माणसाने स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. पहा, आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. मात्र हा प्राण असतो कुठे? हा शरीरामध्ये हृदयस्थानी असतो, की जे हृदय आपण जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्याचं काम सुरू झालेले असते, त्याची धडधड सुरू झालेली असते आणि शेवटच्या त्या क्षणापर्यंत ते सुरूच असते. ते हृदय ज्यावेळेस थांबेल त्यावेळेस आपण मृत्यू झाला असे म्हणतो. आणि जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एक क्षणभरासाठीही हृदय विश्रांती घेत नाही. आपण असे म्हणू शकतो की आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपले हृदय हे काम करत असते. बरोबर ना श्रोते हो? लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे हृदय आपल्याला काय सांगते? कधी आपल्या हृदयावर आपण हात ठेवून विचारा की तू माझ्यासाठी एवढं करतोस, मी तुझ्यासाठी काय करतोय. त्यावेळेस ते हृदय सांगतं की बाबा, मी तुझ्यासाठी आयुष्यभर चालेल, दिवस दिवसातले 23 तास मी तुझ्यासाठी चालेल, तू फक्त माझ्यासाठी 1 तास चाल. असे हे हृदय निरोगी राहावे यासाठी माणसाने योगासन, प्राणायाम, चालणे पळणे असे व्यायाम केले पाहिजेत. कारण हे शरीर रोगांचे घर आहे. या शरीराला कुष्ठरोग, महारोग, कॅन्सरसारखे रोग होतात. मात्र असे रोग जरी झाले तरी सुद्धा माझ्या देहाचा आता नाश व्हावा असे कधीही कोणाला वाटत नाही. शरीर रक्षण केले तर शरीरापासूनच धर्म संपादन करता येतो. धर्माचे आचरण केल्याने आत्म्याचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. त्या ज्ञानापासून ध्यान, योग, समाधी आपल्याला साधता येते आणि या प्रपंचातून मुक्त होता येते. आपणच आपल्याला अहित कार्यापासून वाचवले नाही तर दुसरे कोण आपल्याला वाचवणार? शत्रूप्रमाणेच येऊन सर्व रोग आपल्याला पीडा करत असतात. त्यामुळे आपले कल्याण कसे होईल याचे आपण नेहमी चिंतन केले पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीवनात दुःख संकटे आले नाहीत, इंद्रियांची शक्ती क्षीण झाली नाही, एखादे इंद्रिय निकामी झाले नाही, तोपर्यंत आपण आपले हित, आपले कल्याण साधून घेतले पाहिजे. जोपर्यंत आपण धष्टपुष्ट आहोत, जोपर्यंत शरीरावरचे सर्व इंद्रिय शाबूत आहेत, तोपर्यंतच आपण तत्वज्ञानाचा अभ्यास करून घेतला पाहिजे. नाहीतर आपल्या घराचा कोपरा जळायला लागल्यावर, घराला आग लागल्यावर जर आपण विहीर खोदण्याचा प्रयत्न केला तर तो आपला मूर्खपणाच असेल. सर्व प्रकारच्या कार्यामध्ये प्रपंचातील काळ कसा निघून जातो हे कळत देखील नाही. हा प्रपंच म्हणजे खूप मोठी मोहमाया आहे, मायानगरी आहे. आणि ही माया मनुष्याच्या बुद्धीमध्ये नेहमी भेद निर्माण करते, पुरुषाला भ्रमित करते आणि मग मनुष्य क्षणिक सुखाला शाश्वत सुख समजू लागतो. आणि त्या क्षणिक सुख भोगण्यामागे किती मोठं दुःख लपलेलं आहे हे तो कधीच पाहूच शकत नाही आणि या सुखदुःखामध्येच तो अडकून पडतो. जसे काही मनुष्य हा अज्ञानरूपी दारू पिऊन मदांत झालेला आहे, मदमस्त झालेला आहे, त्याला काहीच कळत नाही. आणि अशी लोक किड्या मुंग्यासारखी जन्माला येतात, दुःख पावतात, मरतात हे आपण सर्व पाहतो, अनुभवतो. तरी सुद्धा आपल्याला त्याची भीती वाटत नाही, कळतं पण वळत नाही. संपत्ती ही स्वप्नातील एखाद्या वस्तूप्रमाणे आहे.
लक्षात घ्या श्रोते हो, लक्ष द्या. सौंदर्य तारुण्य हे फुलासारखे आहे, ते सकाळी उमलतं, संध्याकाळी सुकून जातं, असे हे तारुण्य आहे. आणि आज आयुष्य हे विजेप्रमाणे चपळ आहे, हे जर जाणलं अनुभवलं तर मग कोणालाही धैर्य वाटणार नाही. अगोदरच आपले आयुष्य हे शास्त्राने 100 वर्ष सांगितले आहे, ते अगोदरच कमी आहे. खरं तर 100 वर्षे पण आता कोणी जगत नाही. आजचा विचार केला तर सरासरी 65 वर्ष मनुष्य हा जगतो आहे, त्यातले निम्मे आयुष्य म्हणजे 30-32 वर्ष आयुष्य हे झोपेमध्ये आणि आळसामध्येच निघून जातं. राहिलेलं निम्मं आयुष्य हे बाळपण, म्हातारपण आणि रोग, सुख दुःख, संकट यामध्ये निघून जाते. आणि हे आयुष्यसुद्धा निष्फळच ठरतंय. पाण्यावरील फेसाप्रमाणे हा अध्याय आहे. या अध्यायावर हा देह माझा असं म्हणून हा आत्मा स्वतः करून बसलेला आहे. विचार करा की तुम्ही श्रोते हो, जो अनित्य आहे, जो अविनाशी आहे, त्या आत्म्याला सुद्धा विनाशी देहाबद्दल मोह निर्माण होतो. आणि या विनाशी देहाबरोबर कसे तो सख्य प्रेम करून बसतो हे मोठे आश्चर्यच आहे. श्रोते हो, ज्याला आपल्याला खरे हित समजत नाही, जो अहितालाही हित मानतो, क्षणिकालाही स्थिर मानतो, अनर्थालाही अर्थ मानतो, डोळ्याने पाहत असूनही जो चाचपडत चालतो, ऐकू येत असूनही जो ज्ञान मिळवत नाही, पठन करत असूनही जो जाणत नाही, तो देवाच्या मायेने मोहित झाला आहे असेच समजावे. हे जगत अतिशय गंभीर आहे, फारच खोल आहे, म्हणून या संसाराला भवसागर असे म्हटलेले आहे. सागर म्हणजे जो खूप मोठा आहे आणि ज्यामध्ये जितके खोल जावे तितका तो खोल आहे, त्याचा तळ लागत नाही, सापडत नाही, असाच हा संसार आहे. ज्याचे सार सापडत नाही, ज्याचा तळ सापडत नाही, ज्याला काय अर्थ आहे तेही कळत नाही, असा हा सगळा संसार आहे. आणि या काळरूपी सागरामध्येच आपण सर्वजण बुडून गेलेलो आहोत. त्या सागरामध्ये मृत्यू, रोग, म्हातारपण या मगरी आहेत. आणि या मगरींनी हे शरीर ग्रासलेले आहे. प्रत्येक क्षणी हा काळ कमी कमी होत जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. जसे एखाद्या मातीच्या घड्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवले आणि वरती झाकण ठेवले आणि त्या घड्याच्या समोर तुम्ही बसून राहिलात, तर तुम्ही थोड्या वेळाने येऊन पाहिलं तर त्या घड्यातलं पाणी थोडं कमी झालेलं असतं. घडा गळका नाही आहे, पाणी गळून गेलेलं नाही आहे, कोणी येऊन झाकण काढून पाणी पिलेलं नाही आहे, तरीसुद्धा या घड्यातलं पाणी गेलं कुठं? तर याचे एक कारण आहे, त्या घड्यातलं पाणी झिरपलं. ते झिरपणं इतकं सूक्ष्म होतं म्हणून त्यातलं पाणी घड्यातून बाहेर पडतंय हे लक्षात सुद्धा आले नाही. सेकंदासेकंदाने काळ कमी होत चाललेला आहे, आयुष्य कमी होत चाललेले आहे, मात्र सेकंद हा फार सूक्ष्म आहे, अतिशय छोटीशी वेळ आहे. आणि ती गेली तरीही आपल्या लक्षात येत नाही. आणि मग बऱ्याच वर्षानंतर लक्षात येते की अरे, आपला तर आयुष्यातला बराच काळ निघून गेला आहे. ह्या आयुष्याचे गेलेल्या काळामध्ये आपण काहीही सार्थक करू शकलो नाही हे आपल्याला वेळ गेल्यानंतर कळते. श्रोते हो, या जगामध्ये न होणाऱ्याही गोष्टी होऊ शकतात, अशक्यही शक्य होऊ शकतं. जसे वायूचे वेष्टन करता येईल, आकाशाचे तुकडे करता येतील, समुद्रावरील लाटांचा एक गुच्छ तयार करता येईल, मात्र आयुष्याबद्दल स्थिरपणा बिलकुल देता येत नाही, आयुष्याचा भरोसा गॅरंटी काही देता येत नाही.
आणि हा काळ असा काही विलक्षण आहे की ज्या योगाने मोठमोठे मेरू पर्वत संपून गेले, अनेक ठिकाणी समुद्र सुकून गेला, पृथ्वी इत्यादी अत्यंत महाभूते नाश पावत आलेली आहेत, आणि अशा या काळापुढे आपल्या शरीराची काय कथा होईल? माझी स्त्री, माझा पती, माझे पुत्र, माझे धन, माझे बांधव, माझे असे सर्वजण म्हणत असताना अचानक काळरूपी लांडगा येऊन आपल्यावर हमला करतो आणि आपला शिकार करतो, घास करतो. हे कार्य केले आहे, ते कार्य करायचे आहे, मला उद्या ते करायचे आहे, पुढच्या वर्षी हे करायचं आहे, असे अनेक स्वप्ने आपण पाहत असतो आणि ती कार्य पूर्ण झाली की नाही हे काळ मात्र पाहत नाही. कार्य करण्याची राहून जाते आणि अचानक काळ आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे उद्या करायचे काम आजच करावे आणि आज करायचे काम ते आत्ताच करावं, असे हे सर्व क्षणिक आहे. म्हणून माणसाने मोक्षाचा उपाय नेहमी केला पाहिजे. धन्यवाद.